जनजागृती करायचे लोकांच्या मनात
भक्ती मार्गाचा प्रसार करताना त्यांनी
अकाली तसंच मागत होते. एकदा गोदावरीच्या काठावरती स्नानासाठी गेले असता तिथे एक पोरक पोर रडत होत. कडक ऊन तापत होत. त्या वावरतात ते एकदम पोर तिथे रडत होते. संत एकनाथाने ते बघितलं आणि त्यांनी त्या मुलाला उचलून कडेवर घेतलं. त्यांनी आजूबाजूला बघितलं त्याचे आई वडील कुठे दिसत आहेत का. त्यांनी त्याच्या आई वडिलांचा शोध घेतला आणि त्या मुलाला त्यांनी त्यांच्या आई वडिलांकडे सोपवलं. म्हणजे जसं एकनाथ हे लोकांना उपदेश करत होते ते स्वतःही तसंच वागत होते. ते स्वतःही प्राणीमात्रांवर दया करायचे, गोरगरिबांवर दया करायचे आणि त्यांच्यासाठीच ते कार्य करायचे.